नमस्कार मराठी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये डिव्हिडंसंबंधित ज्या चार महत्त्वाच्या तारखा आहेत त्यांची माहिती घेणार आहोत मित्रांशी किंवा सहकार्यांशी बोलताना एक गोष्ट जाणवतो ती म्हणजे अनेकांना डिव्हिडंड संबंधित अगदी मूलभूत माहिती देखील नसते त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिव्हिडं संबंधित चार तारखा ज्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यांचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओतनं लक्षात येईल चला तर मग सुरू करूया या चार तारखांपैकी सर्वात महत्त्वाची तारीख आहे किंवा पहिली तारीख आहे ती म्हणजे डिव्हिडंड डिक्लेरेशन डेट या दिवशी कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची एक बैठक घेतली जाते आणि त्या बैठकीमध्ये डिव्हिडंड किती द्यायचा केव्हा द्यायचा आणि त्यासंबंधित बाकीचे निर्णय घेतले जातात ती पहिली असते ही डिव्हिडंड डिक्लेरेशन डेट त्यानंतर दुसरी डेट असते रेकॉर्ड डेट रेकॉर्ड डेटच्या दिवशी जितके शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये आहेत तितकेच शेअर्स तुमच्या डिव्हिडंडसाठी हे ग्राह्य धरले जातात समजा एखाद्या कंपनीची रेकॉर्ड डेट ही दहा तारीख असेल तर दहा तारखेला जितके शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंटला आहेत तितके शेअर्ससाठी तुम्ही पात्र सराल डिव्हिडंड मिळवण्यासाठी तर तिसरी डेट आहे महत्त्वाची ती म्हणजे एक्स डिव्हिडन डेट एक्स डिव्हिडन डेट ही नेहमीच रेकॉर्ड डेटच्या एक ते दोन दिवस अगोदरची असते आणि तर लक्षात घ्यायची गोष्ट अशी की एक्स डिव्हिडन डेटच्या दिवशी किंवा त्याच्यानंतर जर तुम्ही शेअर्स घेतले ते शेअर्स मात्र डिव्हिडंसाठी ग्राह्य धरले जात नाहीत म्हणजे तुम्हाला जर डिव्हिडंड हवा असेल तर तुम्हाला एक्स डिव्हिडन डेटच्या अगोदर शेअर्स घेणे मात्र सर्वात जास्त महत्त्वाचे आहे आणि चौथी डेट आहे ती म्हणजे पेमेंट डेट पेमेंट डेटच्या दिवशी तुमचे डिविडंची रक्कम ही तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाते आता इथे मी शब्द वापरला अकाउंट म्हणजे कोणते अकाउंट हे अकाउंट म्हणजे डीमॅट अकाउंट नाही तर हे म्हणजे तुमचे बँकचे अकाउंट जे बँक अकाउंट तुमच्या डीमॅट अकाउंटशी लिंक केलेलं आहे त्या बँक अकाउंटवरती ही डिव्हिडंची रक्कम थेट जमा केली जाते आपले सगळे व्यवहार शेअर्सचे हे डिव्हिड डिमॅट अकाउंटवरून केले जातात शेअर्सची खरेदी विक्री आणि बाकी सगळे व्यवहार डीमॅट अकाउंटवरून केले जातात मात्र डिविडंची रक्कम ही डीमॅट अकाउंटवर जमा होत नाही ती थेट बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते आणि अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे कंपनी जेव्हा डिव्हिडंट डिक्लेअर करते तेव्हा ते डिव्हिडंट हा कंपनीच्या फेस व्हॅल्यूवरती हा डिक्लेअर केला जातो तर ही होती डिव्हिडंड संबंधित महत्त्वाची माहिती कोणत्या कंपनीने किती डिव्हिड दिला किंवा डिव्हिंड देणार प्रमुख कंपन्या कोणत्या आहेत यासंबंधीची माहिती आपण पुढच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग ही माहिती इथं संपली आहे या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद